पुढची बातमी पाहूया. शिक्षिकेकडून चिमुकलीला मारहाण करण्यात आली आणि आता चिमुकलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. वर्ग चालकाने या संदर्भात हात झटकलेले आहेत. ही मुलगी रीना क्लासमध्ये शिकत होती, ती पाचवी येते, अंदाजे 10 वर्ष वयाची आहे ती. तर तिच्या काहीतरी कानाला खाली मारली अशी कंप्लेंट आहे आमच्याकडे. तिच्या कानावर मारलं शिक्षिकेने आणि त्याच्यामुळे काहीतरी तिच्या कानाला दुखापत होऊन कानातलं काहीतरी लागलं आणि सेप्टिक झालेलं आहे असं प्रथमदर्शनी आहे. आम्ही डॉक्टरांशी बोललो. सध्या आता 7 दिवस झाले ती आयसीयूमध्ये आहे. आम्ही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि तिच्यावरती औषध उपचार तेज सोमया सोनावट्टी मुंबई इथे चालू आहे. सध्या ती अनकॉन्शियस आहे. ही मुलगी रीना क्लासमध्ये शिकत होती, ती पाचवी येते, अंदाजे 10 वर्ष वयाची आहे ती. तर तिच्या काहीतरी कानाला खाली मारली अशी कंप्लेंट आहे आमच्याकडे. तिच्या कानावर मारलं शिक्षिकेने आणि त्याच्यामुळे काहीतरी तिच्या कानाला दुखापत होऊन कानातलं काहीतरी लागलं आणि सेप्टिक झालेलं आहे असं प्रथमदर्शनी आहे. आम्ही डॉक्टरांशी बोललो. सध्या आता 7 दिवस झाले ती आयसीयूमध्ये आहे. आम्ही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि तिच्यावरती औषध उपचार तेज सोमया सोनावट्टी मुंबई इथे चालू आहे. सध्या ती अनकॉन्शियस आहे. हालत तो उसकी अभी डॉक्टर बोल रहे अभी फिलहाल कुछ कुछ नहीं बोल सकते हैं. अभी इलाज चल रहा है. ये टिटनेस का ये हो गया है तो डॉक्टर बोलते हैं इसमें बहुत गंभीर है तो इसका पहले कुछ नहीं बोल सकते. 6-7 दिन के बाद में ही मालूम पड़ेगा. जो वही कार्रवाई होनी चाहिए और बच्ची बच्ची का इलाज करवाए और क्या बच्ची को ठीक करवाए.